यांना वाटतं यांचंच हिंदुत्व आहे. काय म्हणाले परवा, म्हणाले बाबरी मशीद पडली तेव्हा कुठल्या बिळात होते. बंधू भगिनींनो, कोणीतरी फार चांगला प्रश्न या ठिकाणी विचारला. अरे म्हणाले मशिदीवरचे भोंगे काढायला सांगितलेत, हातभर फाटली, आणि हे सांगतात आम्ही बाबरी मशीद पाडली. हे म्हणतात आम्ही बाबरी मशीद पाडली. अरे तुम्ही विचारता, माझा तुम्हाला सवाल आहे, तुम्ही सांगा तो ढाचा पडला त्यावेळी तुम्ही कुठे होता. मी या ठिकाणी अभिमानाने सांगतो होय, मी तो ढाचा पाडण्याकरता त्याच ठिकाणी होतो. हा देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी तो ढाचा पाडण्याकरता होता. आणि एवढंच नाही तर त्याच्या आधीच्या कार सेवेमध्ये याच राम मंदिराकरता 18 दिवस बदायूच्या सेंट्रल जेल मध्ये या देवेंद्र फडणवीसने घालवले. लाठी गोळी खाण्याचं काम हे आम्ही त्या ठिकाणी केलं. आणि तुम्ही आम्हाला विचारता बाबरी पाडली तेव्हा कुठं होता. खरं म्हणजे मला सांगा, बाबरी पडली त्यावेळेस महाराष्ट्रातला कुठला नेता गेला होता? गेला होता कोणी? एकही शिवसेनेचा नेता त्या ठिकाणी हजर नव्हता, एकही नाही. आणि बाबरी मशीद पडली किंवा तो ढाचा पडला कोणावर आरोप झाला? 32 आरोपी होते. 32 आरोपी कोण होते? 32 आरोपी लालकृष्ण अडवाणी, डॉक्टर मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंगजी, उमा भारती, विनय कटियार, साध्वी ऋतंबरा, महंत नृत्य गोपाल दास, रामविलास वेदांती, आचार्य धर्मेंद्रजी, आणि त्यातला एक आरोपी या मंचावर उभा आहे, जयभान सिंग पवैया, हे आरोपी होते. 30 वर्ष बाबरी ढाचा पाडल्याच्या आरोपामध्ये ज्यांनी आरोप सहन केला ते जयभान सिंग पवैया या ठिकाणी आहे. या 32 आरोपीमध्ये तुमचा महाराष्ट्रातला कुठलाच नेता मला पाहायला मिळत नाही. 30 वर्ष या बाबरीच्या आरोपामध्ये त्या ठिकाणी खटले लढणारे आमचे नेते होते.